नमस्कार, मी शुभ्रा। कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे। खूप खूप छान क्लायमेट आहे आजचं, एकदम मस्त ऊन पडलंय, एवढं सुंदर वाटतंय ना, म्हणजे खदा अगदी श्रावण म्हणतात ना तोच आता सुरू झालाय। एकदम मस्त पावसाची मध्ये सर येऊन जाते आणि खूप छान कडकडीत ऊन पण पडतंय, खूप छान वाटतंय। बाकी सांगायचं असं की परवाच्या ब्लॉगमध्ये मी माझी नाटकाची व्हिडिओ सेंड केली होती, म्हणजे व्हिडिओ टाकली होती। वाळू हे नाटक केलं होतं मी, तर त्याचा एक पहिला भाग मी नाटकाचा टाकला होता, पार्ट वन, आणि पार्ट टू पण आहे, तो अजून अपलोड नाही केला आहे मी, तर पार्ट वन अपलोड केला आहे मी। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता आज व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण हेच आहे की मी तुम्हाला सांगू इच्छिते की म्हणजे ते नाटक खूप मस्त आहे, तुम्ही पूर्ण नाटक बघा। भाग पहिला तर सगळ्यांनी पाहिलाच असेल, कारण की खूप छान छान कमेंट मला त्याच्यासाठी आल्या होत्या। तर भाग दुसरा आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, पण पहिल्या भागाची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि बाकी सांगायचं असं तर आता गणपतीला अगदी थोडेच दिवस राहिलेत, म्हणजे आता गणपती येतील, गणपतीची खूप सारी तयारी घरामध्ये चालू आहे। मुंबईला असणारे माझे आई बाबा ते सुद्धा गावी येणार आहे, छोटा धीर ते पण गावी येणार आहेत, तर खूप मजा असणार आहे आता गणपतीमध्ये पण। तर त्याच्यासाठी आता गणपती इथे आहोत आम्ही गावी, तर आता आम्ही पताके लावणार आहे, त्याचप्रमाणे छान छान डेकोरेशन पण मी गणपतीसाठी करणार आहे, तर ते सुद्धा मी शेअर करेल तुमच्यासोबत। आणि गावी पण गणपतीची खूप मजा वेगळीच असते, कारण की वातावरणच एवढं सुंदर आहे गावीमध्येच, पाऊस पडतोय आणि मध्येच खूप छान कोवळं असं ऊन पडलंय, खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय। आणि बाकी सगळ्यांनी काळजी घ्या, तर तुमच्या घरात पण सगळीकडेच गणपतीची तयारी चालू असेल ना, कारण की मुंबईत वगैरे तर मोठे मोठे गणपती, आता हे 2 वर्षाचा जो कोरोनाचा काळ हा गेल्यानंतर खूप सारी मजा आहे। म्हणजे आता काल पण बघितला तुम्ही व्हिडिओमध्ये, दह्यांडी आता जशी इथे देवरुखमध्ये पण एवढे मोठ्या प्रमाणात, म्हणजे मोठ्या मोठ्या थरांच्या दह्यांड्या लावल्या होत्या, कारण की आता त्या सगळ्याची सुरुवात झाली आहे। तर ते कालचा तो सगळी ती खूप सारी लोकं बघून, तो क्राऊड बघून एवढं छान वाटलं, म्हणजे मुंबईची पण आठवण आली आणि खूप छान वाटलं, खूप छान वाटलं। म्हणजे ते 2 वर्षापूर्वीचे जे अगोदरचा जो दिवस होते ते सगळे आठवले, कारण की मुंबई म्हटलं की ती सगळीकडे मजाच असते एकदम, तशीच इथे गावाला पण खूप सारी मजा होती काल दह्यांडीची। आता गणपतीमध्ये पण खूप सारी मजा असेल, तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणि आता खूप सारी गडबडच चालू आहे आता घरामध्ये, सगळं डेकोरेशन करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, सगळंच चालू आहे। चालेल, तर मी आता सांगायचं मेन मुद्दा म्हणजे हेच की नाटकाचा पहिला भाग सगळ्यांनी बघाच, दुसरा भाग पण मी नाटकाचा शेअर करेल तुमच्यासोबत। पहिला भाग सगळ्यांनी नाटकाचा बघा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि आजच्या दिवसासाठी बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, आणि बघू आज दिवसभरात काय काय व्हिडिओमध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवणार आहे। आणि नाटकाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे एकदम भरपूर प्राइजेस मिळाले त्या नाटकाला, आणि माझी तिहेरी भूमिका होती त्या नाटकामध्ये, तर मला देखील खूप बेस्ट ॲक्ट्रेसचे प्राईज मिळाले त्या नाटकामुळे। आणि हे नाटक मी नवी हिंद बालमित्र मंडळ जे चिंचपोकळीला आहे तिथून मी नाटकात काम करते। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत नाटकाबद्दल बोलायच्या, तर नाटकाबद्दल मी भरभरून बोलू शकते, कारण की नाटकाबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे। नाटक म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जीव आहे माझा। आता हे कोरोनाच्या काळात काही करायला नाही मिळालं, कारण की सगळंच बंद होतं। आता पुन्हा राज्यनाट्य स्पर्धा वगैरे स्टार्ट होत आहेत, तर त्याची सगळी रिहर्सल, त्याची सगळी असलेली मजा आम्ही तुम्हाला दाखवेनच। आता सध्या कोकणात आहे तर कोकणातलीच मजा बघूया आपण, बाकी मुंबईत गेल्यानंतर मुंबईतली मजा बघूया। आणि तुमच्या सगळ्यांच्या खूप छान छान कमेंट येत आहेत, आणि तुमच्या कमेंटची मी खूप जास्त वाट बघत असते, कारण की वेगळीच उत्स्फूर्तता मिळते तुमच्या कमेंट वाचल्या की मजा येते की आज काय ब्लॉग बनवायचा, त्याच्यासाठी एकदम 100% तयारी करत असते मी। तर खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून, सगळेजण खूप छान रिस्पॉन्स देत आहेत, त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार।